नमस्कार, मी सुनील लाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। सांगलीत कोरोना उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार। कारवाई करण्यासाठी स्पेशल माजी सैनिकांची टास्क फोर्सची स्थापना। सोशल डिस्टन्स से उल्लंघन करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी महानगरपालिका आयुक्त नितिन कापडणीस यांचा मोठा निर्णय। सांगली मिरज कुपवाड शहरात कोरोना उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर चाप लावण्यासाठी महापालिका आयुक्त नितिन कापडणीस यांनी माजी सैनिकांची टास्क फोर्सची स्थापना केली आहे। यासाठी 10 माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात आली असून हे माजी सैनिक सांगली महानगरपालिका क्षेत्रात फिरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे। अशा परिस्थितीत नागरिकांकडून कोरोना प्रतिबंध उपाययोजनांचे उल्लंघन होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे। त्यामुळे नियमबाह्य वागणाऱ्या आणि कोरोना साथीच्या वाढीसाठी जबाबदार ठरणाऱ्या नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त नितिन कापडणीस यांच्या आदेशानुसार कामगार अधिकारी अनिल चव्हाण यांनी 10 माजी सैनिकांची नेमणूक केली आहे। हे 10 माजी सैनिक आजपासून महापालिका सेवेत दाखल झाले आहेत। आज या 10 माजी सैनिकांनी सांगली शहरातील बाजारपेठेत फेरफटका मारत नागरिकांना सोशल डिस्टन्स पाळणे, मास्क वापरणे तसेच रस्त्यावर न थुंकणे याबाबत जागृती केली। या स्पेशल टास्क फोर्सकडून सोशल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्या आणि रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे। याचबरोबर जे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणार नाहीत आणि तसे आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करणार आहेत। त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे सर्वांनी पालन करावे असे आवाहन महापालिका आयुक्त नितिन कापडणीस यांनी केले आहे। आजपासून हे 10 माजी सैनिक लष्करी पोशाखात शहरात कारवाईसाठी फिरणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कामगार अधिकारी अनिल चव्हाण यांनी केले आहे। म्हणजे यांच्या आदेशानुसार शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगलीमध्ये शहराच्या महानगरपालिकेच्या वतीने माजी सैनिक यांची नियुक्ती करून टास्क फोर्स नियुक्ती केली आहे। तर ते टास्क फोर्स हे नागरिकांचे सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यावर तसेच मास्क न घालणाऱ्यावर व रस्त्यावर थुंकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे प्रयोजन केले आहे। किती आहेत आहे काय एकूण सध्या सांगली शहरासाठी 9 माजी सैनिक आहे। मिरज उपवार शहराकरता अजून येण्याचे आहे। सांगली शहराकरता 10 माजी सैनिक व मिरज उपवार शहराकरता 10 असे माजी सैनिक येण्याचे प्रयोजन आहे।